भारी भरारीची पुणेकर खवय्यांना मेजवानी मिळते, कारण मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ पुणे, कराडे ब्राह्मण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या संयुक्त विद्यमाने भारी भरारी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळ पुणे, कराडे ब्राह्मण बेनेवालेंट फाउंडेशन आणि युवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारी भरारीची पुणेकर खवय्यांना मेजवानी मिळणार आहे. दिनांक 5, 6 आणि 7 जानेवारीला शुभारंभ लॉन्स DP रोड म्हात्रे पूल पुणे येथे या फन फूड शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. त्याचं उद्घाटन मंगळवार दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. दिनांक 5, 6, 7 जानेवारी रोजी भारी भरारी या नावाने आपलं प्रदर्शन चालू होतं. हे प्रदर्शन मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळातर्फे भरवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनात पुण्यामधील मराठी व्यावसायिकांना उत्तम स्टेज मिळावं यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यावेळी ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, मित्रमंडळाचे खजिनदार सुमुख आगाशे, सचिव प्रसाद पटवर्धन, अभिजित देशपांडे आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी संजय जोशी म्हणाले, या फन फूड शॉपिंग फेस्टिवलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातून चवदार अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आलाय. तसेच गृह सजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडीमेड पदार्थ, वधूवर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स यावेळी असणार आहेत. लहान मुलांसाठी असंख्य खेळ तर गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू देखील असणार आहेत. नवीन वर्षातील या खाद्ययात्रेबरोबरच ग्राहकांना धमाल गेम्स आणि शॉपिंगचा देखील मनसोक्त आनंद ग्राहकांना घेता येईल. या फेस्टिवलमध्ये लहान मुलांपासून प्रौढापर्यंत सर्वांचं मनोरंजन होईल. त्यांना एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि लहान मुलांना नेहमी प्रिय असणाऱ्या धमाल गेम्स या ठिकाणी असणार आहेत. गृहोपयोगी वस्तू, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रिअल इस्टेट, अशा वेगवेगळ्या जे सेगमेंट्स आहेत याच्या यांचे स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. जवळपास 200 स्टॉल्स यामध्ये असणार आहेत. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे.